भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतवासियांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आमचा प्रजासत्ताक, आमचा देश हा सातत्याने प्रगतीकडे जाओ आणि आमची लोकशाही चिरायू हो, अशा प्रकारची या प्रसंगी प्रार्थना देखील करतो। आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे देश पुढे चाललेला आहे, मला विश्वास आहे की शेवटच्या माणसाचा विचार करणारे हे सरकार या ठिकाणी निश्चितपणे देशाला प्रगतीच्या वेगळ्या सोपानावर घेऊन जाईल। खरं म्हणजे ज्या टिपू सुलतानानं हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचं नाव हे महानगरपालिकेने मैदानाला देणं हे अतिशय अयोग्य आहे। एक प्रकारे अत्याचार करणाऱ्याचं महिमामंडन करण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून अशा प्रकारचा हा जो काही निर्णय आहे तो रद्द केला पाहिजे। किरीट सोमय्यांना नोटीस बजावली, त्या कर्मचाऱ्यांनाही कारणी आपण नोटीस बजावली। नाही, मी कालच या संदर्भात सांगितलेलं आहे की या सरकारचं डोकं फिरलेलं आहे। माननीय अण्णा हजारे यांच्या संघर्षानंतर माहितीचा अधिकार हा प्राप्त झाला आणि माहितीच्या अधिकारामध्ये कुठल्याही ऑफिसमध्ये रितसर जाऊन इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार हा कुठल्याही सामान्य नागरिकाला आहे। तोच अधिकार बजावण्याकरता स्वतः किरीट सोमय्या त्या ठिकाणी गेले होते, ऑफिशियली गेले होते। डॉक्युमेंट्सचं इन्स्पेक्शन करताना खुर्चीवर बसणं हा देखील अधिकार आहे। हे सरकारी ऑफिस आहे, कोणाच्या बापाच्या मालकीचं ऑफिस नाहीये। मी जाणीवपूर्वक बापाच्या मालकीचं ऑफिस नाही असा शब्द वापरतोय, कारण ज्या प्रकारे या ठिकाणी नोटिसेस दिल्या जात आहेत, जणू काही खाजगी मालमत्ता आहे अशा प्रकारे या नोटिसेस देण्याचं काम चाललेलं आहे, म्हणून मी इतके कडक शब्द या ठिकाणी वापरतोय। आणि म्हणून किरीट सोमय्यांना नोटीस देण्याचा अधिकार तुम्हाला नाही। कोणत्या अधिकारात तुम्ही नोटीस देतात? आणि जे छायाचित्र त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे ते नेमकं कोणी काढलं हे तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आलेलं आहे आणि ज्यांनी काढलं आहे तेच तक्रारदार आहेत। त्याच्यामुळे ही सगळी मिलीभगत आहे, एकीकडे चोरी करायची आणि त्या संदर्भात जर कोणी उघड करायचा प्रयत्न केला तर त्याला बदनाम करायचं, खपवून घेतलं जाणार नाही।